नवी मुंबई मध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। हा व्हिडिओ जुना असला तरी तरुणीने थेट पोलिसांच्या कॉलरलाच हात घातला। या व्हिडिओची नवी मुंबई पोलीस वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। दिनांक 24 मार्च 2022, स्थळ सांगपाडा, नवी मुंबई। रात्रीच्या सुमारास सांगपाड्याच्या रस्त्यावर एक तरुणी मित्रमैत्रिणींशी भांडत होती। ती इतकी दारू प्यायली होती की तिला कसलीच शुद्ध नव्हती। जे व्हिडिओ शूट करत होते त्यांना ती शिव्यांची लाखोळी वाहत होती। तरुणीच्या आरडाओरड्यामुळे परिसरातले लोक गोळा झाले। तिचे मित्र मैत्रिणी तिची समजूत काढत होते पण ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती। एका क्षणी तर ती थेट रस्त्यावरती आडवी झोपली। स्थानिकांनी पोलिसांना बोलावलं, पोलीसही तिची समजूत काढू लागले पण डोक्यावर अंमल असल्यानं ती ऐकायला तयार नव्हती। एका क्षणी तर तिनं थेट पोलिसाला लात मारण्याचा प्रयत्न केला। पोलीस कर्मचाऱ्याची तिनं कॉलर पकडली, पोलिसाच्या तोंडावरचा मास्कही काढून फेकून दिला। पुन्हा तिची मैत्रीण तिला समजावायला गेली। या चिडलेल्या तरुणीनं तिलाही मारण्याचा प्रयत्न केला पण ती भिलकांडून खाली पडली। हा व्हिडिओ तब्बल 2.5 ते 3 महिन्यांनी व्हायरल झालेला आहे। नवी मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार ती तरुणी उच्चभ्रू घरातली आहे आणि मित्रांसोबत ती दारू प्यायली होती। दारूच्या नशेत तिचा मित्रांशी वाद झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी तरुणीची चौकशी सुरू केली आहे। पोलिसांनी 3 महिने होत आले तरी या तरुणीवरती कोणतीही कारवाई केलेली नाही। पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत का असा सवाल या प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित होतोय। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।